हरिओम, मी योगिता वीरा नारायण पाटील, उपासना केंद्र पिसात्री. माझा एक छोटासा अनुभव आज मी सांगणार आहे. माझा लहान भाऊ मंगेश, हा म्हणजे ह्या अनुभवाला 4-5 वर्षे झाली. खेळत असताना त्याचा पाय पाय मुरगळला. मुरगळला म्हणजे मुरगळण्या म्हणण्यापेक्षा ते पाया घोट्यातील आणि पायातील या अंतरामधलं जे हाड असते ना, ते मोडलं. मोडल्यानंतर मग दवाखान्यात तिला नेला. मग डॉक्टरने सांगितलं की ह्याला म्हणजे फ्रॅक्चरिंग नाही आहे, त्यामुळे फ्रॅक्चरिंग जर झाला असता तर ह्याला ड्रेसिंग वरती काहीतरी करता आलं असतं. पण संपूर्ण म्हणजे दोन्ही पायाच्या मधलं हाड मोडल्यामुळे ह्याला रॉड घालावे लागणार. मग रॉड घातलीत. रॉड घातल्यानंतर डिस्चार्जच्या दिवशी डॉक्टरने सांगितले की हे रॉड घातलीत की नाही, त्यामध्ये 6 महिन्यानंतर हे रॉड काढायला पाहिजे. मग म्हणलं ठीक आहे, काढायचं 6 महिन्यानंतर दाखवायला आहे आणि हे रॉड काढा. जर हे रॉड जर तुम्ही काढले नाहीत तर 6 महिन्यानंतर इन्फेक्शन, म्हणजे त्या घातलेल्या रॉडच्या जागेतून पू येणं किंवा रक्त वाहणं. मग असे हे घटना ज्यावेळी घडणार की घातलेल्या रॉडवरती म्हणजे मास मास येणं, मग त्यावरती मास जर चढलं तर ते रॉड काढता येणार नाहीत. मग ते कायमस्वरूपीच ठेवायला लागणार. आणि जर हे ठेवलं तुम्ही तर त्याला पुढे म्हणजे खूप कठीण जाणार, पाय टाकताना किंवा जास्त वज्जड डोक्यावरती घेतल्यानंतर त्याला चालता येणार नाही जास्त. म्हणलं ठीक आहे, 6 महिन्यानंतर काढायला. मग घरी आल्यानंतर आमच्या उपासना केंद्रातील म्हणजे कार्यकर्ते यांनी उपासना केंद्रावरून म्हणजे असं मदत म्हणून एक पैसे गोळा करून दिलेत, घरी आणून दिलेत. की म्हणलेत की जास्त काही नाही, पण हे जे काही पैसे आहेत ते ठेवा तुमच्याजवळ, कशाला तरी लागणार, लागतीलच म्हणून. मग म्हणलं ठीक आहे, असू दे. बापूरायांनी म्हणजे तिथून येता नाही जमलं बापूंनी, पण बापूंनी कोणाकडून तर का विना, आम्हाला म्हणजे काय मदतच करत असतात, पण त्यांनी मदत म्हणून पैसे दिले. तर झालं. मग 6 महिन्यानंतर रॉड काढायला न्यायचंय, रॉड काढायला न्यायचंय. मग म्हणलीत की रॉड घालत्या वेळी एक 50-60 हजार रुपये खर्च आले. आमच्या घरी मी, माझा लहान भाऊ, आई, चुलते वगैरे आहेत, पण एवढी कपॅसिटी 60 हजार त्यावेळी भरल्यानंतर आता डायरेक्टली असं काढता वेळी 20-30 हजार रुपये लागणारच. तर एवढी रक्कम कशी गोळा करायची? तर म्हणले तर आता काय म्हणजे हालचाल वगैरे होते व्यवस्थित, म्हणल्यानंतर नाही काढायचं, राहू दे काय होते बघूया. 6 महिन्यानंतर डॉक्टरने सांगितलं काढायला सांगितलेलं असून सुद्धा आम्ही एक नोव्हेंबर म्हणजे 9-10 महिने झालं आणि जसं डॉक्टरने सांगितलेलं, मग त्यावेळी मी बापूंना सांगितले, बापूराया आमच्याजवळ आता एवढी रक्कम नाही आहे, त्यामुळे आम्हाला ज्यावेळी पैसे मिळतील त्यावेळी आम्ही काढणारच. आमच्या घरातली कोणतीही परिस्थिती जरी आली तरी हे रॉड काय ठेवणार नाहीत. पण डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे ते जास्त म्हणजे 6 महिन्याच्या कालावधी होऊन जास्त झाला वेळ, तर त्यातून रक्त पू येणे किंवा रक्त येणे घोट्याच्या जागेतून असं काहीतरी इन्फेक्शन होणार म्हणून सांगितलेलं. तर असं काही होऊ देऊ नका. आणि मेन म्हणजे सांगितलेलं की ते हाड जुळाल्यानंतर ते रॉड घातलेत ना त्याच्यावरती मास येणे, म्हणजे मास येणे ते जोड देणे असा भाग होणार. मग नंतर ना ते काढता येणार. तर म्हटलं बापरा एवढा आता एवढी रक्कम गोळा करून आम्ही ऑपरेशन ते केले, तर एक इकडे तिकडे अजून एक आम्ही म्हणजे रक्कम गोळा करा, एवढी साधी सोपी गोष्ट नाही की 20-20 हजार रुपये डायरेक्टली आणून आणि रॉड काढायला जाणं 6 महिन्यात. तर काहीतरी करा, म्हणजे आम्ही पैशाचे ऍडजस्टमेंट करत तोपर्यंत तरी असं काही होऊ देऊ नका. एक 6 महिने म्हणजे त्यांनी सांगितलं रॉड घालून डॉक्टरने 6 महिने झाल्यानंतर एक दिवाळीकडे पुढे म्हणजे 10 महिने झालतच रॉड घालून, तर घालायला गेल्यानंतर त्याला डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे इन्फेक्शन व्हायला लागलं की पहिल्यांदा पू येणं हा भाग व्हायला लागला. कारण जास्त दबाव पडल्यामुळे ते रॉडचं ते हाडाला हाड जुळल्यामुळे ते इन्फेक्शन व्हायला लागलं, तर पू यायला लागला. तर म्हणलं डॉक्टरने सांगितल्यापर्यंत पू यायला लागला, आता काय करायचं. नंतर ना रक्त यायला लागलं, रक्त यायला लागलं. मग डॉक्टर म्हणला तर एवढं डॉक्टरने सांगितलंय म्हणल्यानंतर पू येणं हे सांगितलं, रक्त येणं हे सगळं डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे व्हायला लागले. तर आता ते हाडाला हाड जुळलंय म्हणल्यानंतर त्या रॉड वरती सुद्धा मास येणं, म्हणजे ह्यातला ते रॉड पूर्णपणे झाकले जाणार बहुतेक. आणि आता म्हटलं बापूराया मी सांगितलेलं त्याप्रमाणे जर हे डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे झालं तर म्हणजे कायम एवढं ऑपरेशन करून सुद्धा माझा भाऊ अपंगत्व राहिल्यासारखा, म्हणजे आईला आईने त्याच्या जीवावरती राहण्यापेक्षा तेलाच आईच्या जीवावरती राहणार राहायला लागणार. तिनं ते एवढं वडील वारल्यानंतर तिने एवढा आमचा सांभाळ केला आणि आता सुद्धा तिनंच त्याचा सांभाळ करायचा, टाकून तिनं त्याचा सांभाळ करायचा, हे काय बरोबर वाटत नाही. झालं एक 6 महिन्यानंतर नेलं दवाखान्यात त्याला, म्हणजे डॉक्टरने सांगितल्यानंतर 10 महिने झालेत. मग नेलं दवाखान्यात, तर म्हणलं बापूराया आज दवाखान्यात गेलेत, डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडायला लागल्यात. पण एक गोष्ट कर की त्या रॉड वरती असं काही येऊ देऊ नकोस. दवाखान्यात नेल्यानंतर एक्सरे वगैरे काढलेत, तर डॉक्टर म्हणले की काय नाही,
ती म्हणजे ते पुएने वगैरे ते चालण्यावरती दबाव पडल्यामुळे पायातून हे झाले, रॉड तुमचे जास्त वेळ राहिल्यामुळे तेच झाले. पण शक्यता सांगितल्याप्रमाणे हे सगळं घडलं, पण त्या रॉडवरती ते हाडाला हाड सुद्धा जोडले गेले, पण त्या हे रॉडवरती मांस मांस येणे म्हणजे ते भाग पूर्णपणे झाकलेला नाही. तुमचं मोठं नशीब आहे की ते झाकलेलं नाही आणि त्यामुळे रॉड काढायला काही प्रॉब्लेम येणार नाही. माझा विश्वास होताच म्हणजे बापूंच्यावरती 100% माझा बापूर आहे. काही झालं तरी का एवढ्या गोष्टी घडल्यात पण मी विश्वास धरू दिला नाही. मी म्हणलेली की होणार असं म्हणजे काही वाईट घडणार नाही. बापूर आहे ना एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलेली, हे रॉड काढायचं म्हणजे काय. पण त्याने पैशाची व्यवस्था करायची तशी केली, रॉड निघायचे तसे काढलेत. आता माझा भाऊ खरं तर म्हणजे किती गेलं तरी ते पायावरती तोल दिल्यामुळे फ्रॅक्चरिंग झाल्यामुळे आहे, पण तरी पण मम्मीला आमच्या घरात वगैरे मदत वगैरे करतोय. हेच सगळं बघायचं होतं. बापुराला म्हणले की अंबदने बापुरा त्याला एवढं म्हणजे एवढं रॉड वगैरे घालून डॉक्टरने सांगितले की मांस येणार येणार त्याच्यावरती, पू येणार, रक्त येणार, ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात. पण तुम्ही ते हाड सुद्धा जोडलं पण त्याच्यावरती मांस येणे वगैरे हा भाग काही येऊ दिला नाहीत, त्यामुळे मला येऊ दिला नाहीत अंबदने. नाच